दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे टाकले असतील, कधी मी तर कधी तो, आता कोण नाही तर तोच प्रसंग या ठिकाणी, तीच परिस्थिती पाहायला मिळते. मोरिया राणा विरुद्ध श्रीराम विरार. 24 नंबर रस्सी घातलेला खेळाडू डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करतोय. 2-2, 1-2 च्या संचामध्ये चांगला प्रयत्न होता, मात्र पहिल्याच रेड मध्ये यश मिळालं नाही. परततोय पुन्हा एकदा आपल्या कोर्टमध्ये श्रीराम विरार. 9 नंबर रस्सी घातलेला खेळाडू 2-1, 2-2 च्या संचामध्ये सुरुवात करताना पूजा कोपऱ्यातून पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयत्न होता, मात्र यश काही अद्याप मिळालं नाही त्याला. बघता बघता दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली. जसे जसे सामने वाढत जातील त्याप्रमाणे प्रेक्षकांची उत्कंठा, प्रेक्षकांना चांगले सामने पाहायला मिळतील हे मात्र नक्की. आणि त्याच दिशेनं सुरुवात झाली दोन उभय संघांमध्ये. मोरिया राणा विरुद्ध श्रीराम विरार. दोन्ही संघाची पहिली रेड जर पाहिली तर दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेत रेडची सुरुवात केली, कारण आज फक्त अनेक वेळा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दोन्ही संघांना, दोन्ही संघातील खेळाडूंची चांगलीच ओळख असल्यामुळे सावध पवित्रा पाहायला मिळाला. आतापर्यंत कोणीही जोखीम गेला तयार नाही, कारण दुसऱ्या फेरीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक संघाला या ठिकाणी पुढे जाण्याची इच्छा असते, कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपला परफॉर्मन्स कसा होईल यावर प्रत्येकाचं लक्ष असतं, आणि त्या दृष्टीने या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून वाटचाल पाहायला मिळते. 12 नंबर जर्सी घातलेला खेळाडू आता मात्र पुन्हा येतं बघा दुसरी रेड, कारण डू ऑर डायव्हर हे दोन्ही संघ खेळतील हे मात्र नक्की. धोक्याची घंटा, रेअर अलर्ट, बजार वाजला या ठिकाणी. आता मात्र डू ऑर डाय मध्ये काय करूया. 24 नंबर जर्सी घातलेला खेळाडू डाव्या कोपऱ्यात सुरुवात करतोय. या ठिकाणी चांगला प्रयत्न केला होता, मात्र फसलाय अँकल होल्डचा. आणि डू ऑर डाय मध्ये खाता उघडतोय. ही कोणाची कमाई होते? अर्नाळा संघाची. आता मात्र पुन्हा एकदा श्रीराम विरार संघाची डू ऑर डाय. धोक्याची घंटा, बजार वाजलाय, करोया मरुची स्थिती. 1 नंबर जर्सी घातलेला रेडर सुरुवात केली. ज्याप्रमाणे डोवाल डाय मध्ये अर्नाळाने गुण आणला ना, त्याप्रमाणे या देखील रेडरला करावा लागेल. प्रयत्न होता या ठिकाणी सूर उडी मारण्याचा पाण्यातला माता झेप घेई तसा, त्याचप्रमाणे प्रयत्न केला गेला, मात्र प्रयत्न फसलाय, खेचून आणले त्याला आणि डोवाल डाय मध्ये पकड केली गेली या रेडरची. 1 गुणांची कमाई पूर्ण त्या मोर्या अर्नाळा. डोवाल डाय मध्ये रेड मध्ये पॉइंट आणला आणि डोवाल डाय मध्ये पकड केली गेली. चांगली सुरुवात. दोन्ही संघ वसईमधील आजपर्यंत अनेक वेळा समोर दोन्ही संघामध्ये चांगले मात्रभर खेळाडू, चांगले रेडर, चांगले डिफेंडर, चांगले अष्टपैलू खेळाडू त्या बनले असलेले असे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघ मी सुरुवातीला म्हटलं तर दोन्ही संघ डू ऑर डायवर खेळण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचप्रमाणे सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला पाहिलं तर मोरिया अर्नाळा आणि एका बाजूला पाहिलं तर श्रीराम विरार. दोन्ही मातावर संघ वसई विरार मधील चांगले प्रसिद्ध संघ आहेत. आजपर्यंत अनेक मैदान या संघाने गाजवली, तेच संघ आज मात्र या ठिकाणी पोसर मध्ये येऊन उभे टाकले ते एकमेकांसमोर. दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना चांगली सुरुवात पाहायला मिळते मोर्या अर्नाळा संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दोन्ही संघांनी या ठिकाणी चांगली योजना झाली, प्लॅनिंग आखली, डोअर डायवरती खेळण्याचा प्रयत्न असेल. कबड्डी 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 मराठी मातेतील मर्दानी खेळ येऊन पोहोचलाय बोईसर मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2023 पर्व पहिलं भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आयोजित शिवगंधर्व परिवाराच्या माध्यमातून एक चांगलं डोळ्याचं पारणं फेडणार आयोजन नियोजन पाहायला मिळते. आज पूर्ण परिवार म्हणतो ना, परिवारातील परिवार आपण कशाला म्हणतो, येऊ पुन्हा एकदा आपण त्याकडे. तोपर्यंत पाहूया डू ऑर डाय प्रेक्षकांसाठी पुन्हा मेजवानी सुवर्ण संधी. भोंगा वाजलाय, सायरन वाजलाय, धोक्याची घंटा वाजली, प्रयत्न होता या ठिकाणी त्याचे करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक कमजोर प्रयत्न केला गेला आणि 1 गुणांची कमाई पूर्ण येते. मेहनतीच्या फळ आज आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळते, ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चषक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. सुरुवात होते पुन्हा एकदा टाइम आउट नंतर. 12 नंबर रस्सी घातलेला श्रीराम संघाचा अजूनही या ठिकाणी खातं उघडलं नाही. 0-0 आणि एका बाजूला 3 गुणांची कमाई. आता मात्र बोनस तोडण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यश मिळतंय. खातं उघडले ते बोनस
दोघांच्या मधून या ठिकाणी बोनस चोरून घेऊन गेला आणि एक गुणांची कमाई करत खाते उघडले श्रीराम संघाने 1-3, 3-1। मी आधीच म्हटलं होतं हे दोन्ही संघ आजवर अनेक वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले, दोन्ही संघांना, दोन्ही संघाचे खेळ, दोन्ही संघाची प्लॅनिंग, दोन्ही संघाची रणनीती, प्रत्येक खेळाडू कौशल्य हे चांगलंच माहीत असल्यामुळे सावध पवित्रा घेत दोन्ही संघ या ठिकाणी डुअर डायव्हर खेळण्याचा प्रयत्न करतात। आतापर्यंत त्यामध्ये भरपूर यश मिळाले त्या अन्नाळा संघाला। पुन्हा एकदा 9 नंबर दर्शिकेला उंच बोरा रेडर या ठिकाणी पाय मारण्याचा प्रयत्न होता आणि आता मात्र रेड मध्ये एक चांगलं यश मिळतं या रेडरला, 1 गुणांची कमाई। आता मात्र 2-3, 3-2, 2-3, 1 गुणांची कमाई करत परतलाय पुन्हा एकदा। त्यानंतर होणारा पुढचा सामना इच्छाशक्ती नालासोपारा विरुद्ध साईकृपा वसरे। यापुढील होणारा सामना इच्छाशक्ती नालासोपारा विरुद्ध साईकृपा वसरे, दोन्ही मातब्बर संघ, चांगला सामना निश्चित पाहायला मिळेल। चांगला प्रयत्न होता या ठिकाणी पुन्हा एकदा मोर्याला 1 गुणांची कमाई करत पुन्हा एकदा कोर्टमध्ये 1 गुणाने या ठिकाणी धाव गुण फलक पाहायला मिळेल, तो म्हणजेच दोन चार चार दोन। 9 नंबर रसिकेला उंच पुढा रेट, चांगला प्रयत्न होता या ठिकाणी, मात्र टॅकल केलं गेले, पकड केली गेली त्याला आणि पाठवले सरळ लॉबीमध्ये। पुन्हा एकदा चांगली पकड, मोर्या आणा दोन्ही विभागात चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय, रेड असेल किंवा टॅकल असेल। आता मात्र 3 खेळाडू कोर्ट मध्ये पाहायला मिळतात, सुपर टॅकल मात्र ऑन असेल हे नक्की, बघूया सुपर टॅकल होईल का या रेडरच। मात्र तेवढाच सावध असलेला हा रेडर कोणती संधी देत नाहीये श्रीराम विरार संघाला या सामन्यामध्ये पुढे येण्याची। 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते, घड्याळाच्या काट्यावर सुईवर लक्ष आणि पुन्हा एकदा कोर्टमध्ये परततोय। कान मंत्र दिला या रेडरला 12 नंबर जर्सी घातलेला रेडरला, बघूया कितपत यश मिळतंय। त्या बात आहे, चांगला प्रयत्न होता, यश मिळतंय का, दोघांच्या मधून बोनस सोडण्याचा प्रयत्न केला गेला होता या रेडरच्या माध्यमातून, करावं लागेल काहीतरी कारण फक्त 3 आणि 3 खेळाडू कोर्ट मध्ये शिल्लक आहेत। एक चांगला प्रयत्न होता, डावलाय सर बाहेर, बोनस मिळालाय मात्र रेडर बाद होतोय, दोन्हीकडे 1-1 गुण या ठिकाणी। मात्र भरपूर जल्लोष, भरपूर ऊर्जा पाहायला मिळते, सुपर टॅकल ऑन असताना 2 खेळाडू एका बाजूला पाहिलं तर ऑल आउटची संधी आणि एका बाजूला पाहिलं तर सुपर टॅकलची संधी। प्रयत्न होता या ठिकाणी हँड टचचा, मात्र तेवढा सावध पोहोचला कारण त्याला देखील माहिती आहे सुपर टॅकल ऑन आहे, मात्र यात प्रयत्न फसलाय, चांगला पकड करण्याची संधी होती मात्र ती गमावली। 1 गुण पुन्हा एकदा मोर्या अन्नाळा संघाला, 7-3, 3-7। आता शेवटची उमेद, शेवटची आशा, बघूया आशेचा किरण उगवतो की मावळतो, कारण आता मात्र बोनस तर निश्चितच घेतलाय, मात्र ऑल आउट वर उभा टाकलाय श्रीराम विरार संघ आणि यामध्ये चांगला प्रयत्न। आता मात्र या ठिकाणी प्रत्येकाने गद्य येतोय, अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानावर तुम्ही बघतात, दुसरा राऊंडचा सामना पाहायला मिळतोय, ह्या नंतर बाकी तुमचा संघ चौथा सामना खेळणार आहे। शिवगंधर्व परिवार इकडे बघायला मिळत, खूप चांगली चढाई बघायला मिळाली, विजय कोप सर खूप चांगलं इथे कबड्डीचं दर्शन बघायला मिळतंय, हे ज्या अपेक्षेने लोकांचं आयोजन अनेक लोकांनी पोचपावती दिलाय या स्पर्धेला शिवगंधर्व आयोजित, आपण बघतोय पुन्हा जाऊया कोप सरांकडे। चला एमपीएस संघाला सन्मान चिन्ह सुदर्शन रसाळ साहेब देखील आपण घ्यायचं, सुदर्शन रसाळजी आपण एमपीएस संघाला निले सन्मानित करायचं, एक छोटासा गुणी बाळ या कबड्डी पट्टू मधून आला, इथं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे। यस आपलं छोटीची छबी, छबी म्हणजे मोठा फोटोला म्हणतात, ही दिली जाईल आणि येणाऱ्या आठवणीमध्ये जसजसा तो मोठा होत जाईल तसं या सन्मान चिन्हाकडे बघून तुझा कॉन्फिडन्स, तुझा आत्मविश्वास वाढेल, असं जाही पुढे करा, येणाऱ्या कबड्डीमध्ये पुढचं आयुष्य तुमचं उदंड खूप गुणाने पुढे जावं, ह्या
अनेक अनेक शुभकार्य आमच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून शुभकार्य इच्छाशक्ती नालासोपारा मेजर साई कृपा वसरे आपणास खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला ह्या मैदानामध्ये बघायला मिळते 12-6 ही गुणफल तिकडे पाहायला मिळते इथं 2 नंबरचा खेळाडू इथे बाकी चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते मोठी खोलवर चढाई करतो त्यावर साईडने बोनस पॉईंट प्रयत्न करत असताना हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो चांगली चढाई बघायला मिळतो फलगस्त शरीर यक्षीचा असणार हा 2 नंबरचा जर्सी घालत खेळाडू बघायला मिळतोय अतिशय रोमांचक असा सामना इथे पाहायला मिळतो गुणफलक जर पाहिला तर 12-6 म्हणजे एका साईडला 1 डझन आणि एका साईडला 1/2 डझन बघा कुठे काही कधी होईल ना हे सांगता येत नाही तशा पहिले बघायला मिळतो आता बघे पुन्हा 24 नंबरचा जर्सी घातला खेळाडू इथे बघे चढाई करतो एक मोठी रंगतदार लढत रात्रीच्या आपण विद्युत रोषणाईमध्ये बघायला मिळते ते म्हणजे आपण बघतो शिव गंधर्व परिवार आयोजित शिव छत्रपती महाराज चषक कबड्डी आपण इकडे बघतो ह्या बोईसरच्या हार्मोनियम खरं मैदान म्हटलं तर हे पारसी लोकांचं मैदान आहे त्यांच्या ट्रस्टचं मैदान आहे पण सर्कस राऊंडने हार्मोनियम नावाने ह्या मैदानात ओळखलं जाते अतिशय मोठी रंगदार लढत प्रेक्षकांची पर्वणी या स्पर्धेला खूप दिली आहे उदंड प्रतिसाद प्रेक्षक असतात त्या कल भी जोश से आई है कल फायनल रहेगा 4 क्वार्टर 2 सेमी और एक फायनल हमें यहाँ जुड़ने मिलेगा और आप देखेंगे बोईसर की कबड्डी का यहाँ महासंग्राम एकदा 9 नंबरचा खेळाडू पुन्हा चालू खोलवर चढाई करतो तरुण बाणा हा बाकी तुम्हाला तरुण खेळाडू पाहायला भेटतो इथे बाकी मोठी पकड करण्याचा प्रयत्न इथे बाकी गडी किती बाद होतात पंचाकडे जात बाकीतून जाते दोन गुणाची कमाई करतोय आणि आता इथे बाकी गावफलक 2 गाणे पुढे जातोय सुंदर चढाई बघितली आपण 9 नंबरच्या खेळाडूकडनं हा इथे बघतोय आपण 24 नंबरचा खेळाडू 12-8 असं गुणफलक आपण हे पाहतोय खूप चांगलं क्रीडांगण गाजव इथे बाकी पकड करण्याचा प्रयत्न बाहेर फेकण्याचा यशस्वी होतात की नाही इथे बाकी चला वाद करू नका तुम्ही पंचायत देतील हो पुन्हा 2 नंबरचा हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करताना आपल्या संघासाठी दोन हात करताना जीवाची रान बाजी करताना ज्या पद्धतीने असं म्हटलं होतं ना आधी लगेल कोंडाणाचं आणि मग रायबाचं ही गाथा ज्याने मांडली ते आपण पाहिलं तानाजीने मारुसरीकडे आपण पाहिलं होतं एकदा पुन्हा खोलवर चढाई करताना एक मोठी रंगदार लढत गुणफलकामध्ये जास्त फरक नाही आहे फक्त 4 गुणाचा फरक तुम्हाला पाहायला मिळतो 13-9 9-13 अशी स्पर्धा बघते अतिशय मोठी रंगदार लढत या मैदानावर बघायला मिळते पुन्हा एकदा चांगली खोलवर चढाई करताना पाहताना बोनस मोठी कमाई करतो प्रत्येकाचं लक्ष डोळ्याचं दोन्ही डोळ्यांची नजरा हाताची चळपळाई आणि इथं बाकी पाय मारण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न तुम्ही जी सर्व्हिस करतोय आणि हा खेळाडू जातो एकदा पुन्हा बघूया यावेळेला बाकी यंगस्टर नालासोपारा ऋषी वाल्मिकी नायगाव दोन्ही संघाचे कर्णधार माईक कडे यायचे शिवसाई वसई आपण सुद्धा माईक कडे यायचंय गजानन नालासोपारा राजे यशवंत नगर आपण सुद्धा माईक कडे यायचंय अशी जे इथे आहेत त्यांच्या संपर्क करा तुम्ही निखिलस पुण्याचं फक्त 14-9 असं म्हणून फलक होत आहे एकदा पुन्हा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आपण बघतोय मॅटवरती उजव्या साईडनं हा एकदा पुन्हा इकडे बघायला मिळतो जोरदार प्रयत्न केला जातोय 14-9 9-14 असं गुणफलक आपण इथे पाहतोय एक मोठी रंगदार लढत या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते एका साईडला विचार केला तर वसई आणि एका साईडला विचार केला तर अर्नाळा 14-9 असं गुणफलक बघतोय वसई 9 आणि अर्नाळा 14 पुलाच्या खोलवर जाईल करण्याचा प्रयत्न बोलस गोष्टी कमाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे आत्मविश्वास कमी असं म्हटलं जातं पंच काय पाहिजे दरम्यान नाही दोघांनी मान्य केलं थर्ड रेड आहे बघूया हा डेंजर झोन सिग्नल तुम्हाला आवाज दिला इथे बाकी तुम्हाला गुण घ्यायचंच आहे नाही घेतला तर बाकी तुम्हाला परतावं लागतंय आहा हा काय खोलवर चढाई थरार बघायला मिळतोय दाखवला गेला पुलाच्या एकदा पुन्हा खोलवर चढाई तिसरी चढाई आहे वॉर्निंग दिलाय बजर वाजलाय इथे बाकी स्वतः चला वाद नका करू वाद नका करू आमचे पंच देतील उत्कृष्ट दर्जाची पंच चला पुन्हा एकदा इथे बाकी जोरदार प्रयत्न केला जातो चांगली पकड बघायला मिळते हातात तोंडाशी आलेलं इथे बाकी हनुमंतांची ताकद बाहुबलीचं बळ शक्ती शक्तीचं बळ असणारं काम तिकडे पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीची पकड इकडे बघायला मिळली जाते जब तक साहस रहेगा तब तक दम रहेगा हिंदुस्थान सुरुवात होते
शेवटचे चार मिनिट पंचाने घोषित केलाय की सामना संपण्यासाठी शेवटचे चार मिनिट बाकी आहेत. इथे बाकी बघूया कशापर्यंत थोडासा गेम स्लो केला जातोय. 17-10 म्हणजे 7 गुणांची अजून देखील मोठी आघाडी तुम्हाला बघायला मिळते. सौरभ नावाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, 24 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू. इथे बाकी पूर्ण वेळ जेवढा आपला वेळ असतोय कबड्डी कबड्डी म्हणून खेळण्याचा तो पूर्ण वेळ मारून दिला जातोय. एक चांगली रणनीती तुम्हाला बघायला मिळते असं म्हटलं जातं ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पाहायला मिळतं. आता बाकी पुन्हा 12 नंबरचा जर्सीचा खेळाडू खूप मोठी मदत याच्याकडचे हा चांगला प्रयत्न केला होता त्याने इथे बाकी हँड टच खेळण्याचा पुन्हा इथे पाहायला मिळेल. इथे बाकी बघायला मिळते जवळ पकडण्याचा इथे यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथे बाकी एका गुणाची कमाई होते आणि धावसंख्या पोहोचते 11. हॅलो, यापुढे होणारा सामना इच्छाशक्ती नाला सोपारा विरुद्ध सांगकृपा वसई. खेळण्याच्या दृष्टीने आपणास तिसरा आणि अंतिम पुकार. चला पुन्हा एकदा बघतो इथे बाकी 6 गुणांची अजून देखील पाहतोय. चला इथे बघितलं जात आहे, टायमर लावलं गेलाय. परिपक्व आयोजन एक ग्लॅमर दिलं जातं या स्पर्धेला. जे प्रो कबड्डीच्या माध्यमातून जे बघतात गुणफलक बघायला मिळतो, टायमर बघायला मिळतोय, चांगली पंचगिरी बघायला मिळते, खूप चांगलं पैसा आयोजन बघायला मिळते, थर्ड रेडीकडे पाहायला मिळते. आणि महाराष्ट्र नॅशनल मध्ये देखील पद्धतीने पाच दिवस आमचे कबड्डी अजय उपाध्यक्ष सचिव यांनी सांगितलं, माहिती दिली की कशा पद्धतीने पालघर अग्रेसर होतोय या कबड्डीच्या माध्यमातून हे आपल्याला इकडे पाहायला मिळतं. एकदा पुन्हा मी म्हटलं ना की क्रिकेट टूमच्या माध्यमातून बघा, कबड्डीमध्ये बघा, कबड्डी कबड्डीचा वेळ असतो तो मारायचा आणि गुणांचा जो आमच्याकडे जो फायदा आहे आणि ज्या पद्धतीने गुणांरेखामध्ये आम्ही 6 गुण पुढे ते कसं इथे पाहायला मिळत आहे. खोलवर चढाई इथे बाकी पाहायला मिळते. एक गुणाचं बोनस पॉईंट घेतलं जाते, अतिशय चतुर चढाई बघितली, चांगला आहे. गुण मिळवले एक गुणाची कमी 11-18 पुन्हा 14 नंबरचा खेळाडू मोठ्या जिद्दीने इथे बाकी आउट होतोय, ट्रॉफीच्या बाहेर जातोय. एक गुणाची कमी पुरवते 19-11. आता बाकी मोठी बरं घेतात 8 गुणाची इथे तुम्हाला पाहायला भेटेल तो म्हणजे वसईचा संघ. कबड्डी म्हटलं की एक मोठं युक्ती वापरायला लागते, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं बघायला भेटेल. 24 नंबरचा सौरभ नावाचा खेळाडू इथे बाकी चढाई करताना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे काही मिनिट, शेवटचे काही क्षणचित्र या तिसऱ्या राऊंडच्या सामन्यात आपल्याला बघायला मिळत आहे. 8 गुणाची मोठी बडत त्यांच्याकडे बघायला मिळत आहे. ती गुण 8 गुणाची कमाई त्यांना शाश्वत ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने टाइम आउट बाद होतोय घडी 19-12. इथे बाकी मोक्याच्या क्षणी धोका दिला गेला, कदाचित 2 गडी बाद होऊ शकतो. सर काय म्हणाल त्या पकड बदल? चांगली पकड पाहायला मिळेल निश्चित. 12-20, 20-12 काही मिनिट शिल्लक असताना आता मात्र बऱ्यापैकी एक चांगली आघाडी आठवड संघाकडे पाहायला मिळते. आता एक नंबर जर्सी घातलेला हा रेडर वेळ घालण्याच्या दृष्टीने या ठिकाणी रेड करताना पाहायला मिळतो, कारण 8 गुणांची आघाडी आणि अंतिम क्षणाच्या वेळेस एक मोठी आघाडी समारी जाते. निदान रेषावर या ठिकाणी एक चांगला जाळ त्याच्यासाठी या ठिकाणी लावलं गेलंय. बघूया या ठिकाणी मात्र रेडर होतोय बाद, 1 गुणांची कमाई श्रीराम विरार संघाला. पहिला